दरम्यान अपक्ष आमदार म्हणून विजयी झाल्यावरती सत्यजित तांबे पहिल्यांदाच अधिवेशनासाठी उपस्थित झालेत. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी वैभव परबन. सत्यजित तांबे तरुण तडफदार व्यक्तिमत्व विधानसभेमध्ये पाय ठेवलेला आहे आणि अधिवेशनामध्ये सगळ्यांची नजर या तरुणाकडे असणार आहे. कारण का कोणते मुद्दे, कारण का निवडणूक आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की कशी झाली होती, चर्चेतला विषय होता. अखेर तुम्ही आज विधिमंडळात दाखल झालेला आहात, पहिल्या भावना काय आहेत आपल्या विधिमंडळात? नाही, भावना तर संमिश्र आहेत. जसं उत्सुकता होती, मनाची गाळमेळ होती, शाळेतला पहिला दिवस जसा असतो त्या पद्धतीचीच भावना आहे. तुम्हाला तर इथे रोजचं आहे, परंतु माझ्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या भूमिकेतून मी येतो आहे. तर निश्चितच जबाबदारी पण आहे आणि महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बनून या विधान परिषदेमध्ये सभागृहात काम करायचं आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी माझं काय योगदान मला देता येईल तो योगदान देण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या मधली भूमिका आपली असणार आहे अशा वेळेला, कारण दोघांकडेही आपले संबंध खूप चांगले आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, परंतु ज्या वेळेला विधिमंडळात तुम्ही दाखल होता त्यावेळेला आपल्याला एक तटस्थ भूमिका, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. आपल्या मनात अशी काही घाळमेळ होते का की नेमकं आपलं काय होईल, आपल्यावर दबाव येईल का, आपण काय करायचं? नाही, काही दबाव नाही, काही घाळमेळ नाही. भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न येतील विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नानुरूप माझी भूमिका मी स्पष्ट करत राहील. प्रामुख्याने कोणते मुद्दे आहेत की जे आपण प्रमुख मुद्दे जे आपण या विधिमंडळासाठी तयार ठेवलेले आहेत? मला असं वाटतं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा जो प्रश्न आहे तो राज्यात गाजतो आहे, संपूर्ण देशात गाजतोय, तो प्रश्न मी प्रकर्षाने मांडणार आहे. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत तयार झाले, याचं एक प्रमुख कारण आहे की औद्योगिकरणाचा समतोल साधला जात नाही आहे, ठराविकच एमआयडीसीजमध्ये उद्योगधंदे जात आहेत, त्यामुळे या विषयावर मी प्रकर्षाने भूमिका मांडणार आहे. कॅमेरापर्सन रुपेश, वैभव, एबीपी. दरम्यान भाजपचे